नमस्कार सखीनो, तुमची महाराष्ट्रीयन सखी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सखीनो, आज तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे अगदी छानसा उपाय, ज्याने तुम्ही तुमच्या केसांचा कलर अगदी नॅचरल पद्धतीने चेंज करू शकता। केमिकल्स प्रोडक्ट्स आजकाल बाजारमध्ये खूप आलेले आहेत, ज्याने तुम्ही तुमच्या केसांचा कलर चेंज करता, पण त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत, खूप सारे त्याने तुमच्या केसांना हानी पोहोचते हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे। मला असं म्हणायचं आहे, जर तुम्ही घर बसल्या अगदी नॅचरल पद्धतीने तुमच्या केसांचा कलर तुम्ही बर्गंडी करू शकता, तर मग तुम्हाला मार्केटमधले केमिकल प्रोडक्ट्सची काय गरज आहे। हा जो नॅचरल पद्धतीने मी आज तुम्हाला सांगत आहे, ते तुम्ही वारंवार केले महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, तर तुम्हाला अगदी बेस्ट रिझल्ट मिळतात आणि त्याने तुमच्या केसांना पोषणतत्वे मिळतात। हानि तर काहीच नाही, पण तुमच्या केसांना पोषणतत्व मिळू शकतं आणि तुमची केस अगदी छान नॅचरल, शायनी, बाउन्सी आणि सिल्की होतात। तर सखीनो, चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। इथं मी एक पॅन ठेवलेला आहे तापायला आणि आता ह्यामध्ये मी 2.5 ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्याच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता। आता या पाण्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर इथे मी एक अर्ध बीटरूट किसून घेतलेलं आहे आणि ते आपण आता ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि आता यामध्ये मी 1.5 चमचा कॉफी पावडर घालत आहे। याने तुमच्या केसाला बीटरूटमुळे आणि कॉफी पावडरमुळे तुमच्या केसांना छान बर्गंडी कलर येतो। 2.5 ग्लास घातलेलं पाणी 2 ग्लास होईपर्यंत छान ह्याला उकळू द्यायचं आहे। छान उकळलेलं आहे आणि आता 2 ग्लास झालेले आहेत आपलं हे पाणी। आता मी गॅस बंद करून घेतला आहे। मेहंदी भिजवण्यासाठी इथे मी आयरन कढाई घातलेली आहे, जेणेकरून काय होतं, तुम्हाला जे लोह आहे ते सुद्धा मेहंदीमधून तुमच्या केसांना मिळतं आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो। तर इथे मी हिनाची VLCC मेहंदीचा पॅक घेतलेला आहे आणि आता तुमच्या केसांचा लेंथनुसार तुम्ही मेहंदी कमी जास्त घेऊ शकता। तर इथे मला जेवढी मेहंदी पाहिजे आहे माझ्या केसांसाठी तेवढी मी घेत आहे आणि आता ह्यामध्ये मी आवळा, शिकेकाय आणि रिठाची पावडर घालून घेणार आहे। प्रत्येक 1-1 चमचा असा मी आवळा, शिकेकाय आणि रिठाची पावडर घेतलेली आहे। हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घालू शकता। तिन्हीपैकी कुठला 1 किंवा 2 जरी तुमच्याकडे पावडर असले तरीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आणि त्यानंतर आता मी ते बीटरूटचं जे पाणी आहे ते आपण आता ह्यामध्ये घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याला छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिक्सचर तुम्ही ओव्हरनाईट ठेवायचं आहे, जेणेकरून काय होतं, ज्यातलं सर्व सत्व तुम्हाला मिळतं आणि तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो। किंवा तुम्ही 4 ते 5 तास ठेवला तरी चालेल। तर आता नेक्स्ट स्टेप तुम्ही बघू शकता की मेहंदी किती छान मिक्स झालेली आहे। मेहंदी छानपैकी अप्लाय करून घेतलेली आहे आणि आता ह्याला मी 1.5 ते 2 तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। हॅलो फ्रेंड्स, तर मी आत्ता पाण्यानं धुतलेले आहेत केस, जस्ट नॉर्मल पाण्यानं केस धुतलेले आहेत आणि कुठलाही शॅम्पू वगैरे काहीच केलेलं नाही आहे। तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की किती छान झालेले आहेत केस, एकदम शायनी झालेले आहेत, सिल्की झालेले आहेत आणि एकदम स्मूथ झालेले आहेत। खरंच सांगते मी, मला हा मेहंदी पॅक खूप म्हणजे खूप आवडला। मी खूप सारे हिनाचे वापरून बघितलेले आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे, पण हे जे VLCC आहे ते खरंच मला खूप बेस्ट रिझल्ट दिलेले आहेत। मी कुठलेही प्रमोशन करत नाही आहे, पण मला जे रिझल्ट मिळाले आहेत, माझा जो पर्सनल माझा जो अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। कारण मी जेव्हाही मेहंदी लावते ना तेव्हा माझे केस पूर्णपणे ड्राय होतात, ह्या वेळेला मला तसं बिलकुल झालेलं नाही, एकदम स्मूथ झालेले आहेत माझे केस आणि खूप शायनी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, तुम्ही इथं कलरसुद्धा बघू शकताय।
तर आज मी ऑइलिंग करणार आहे आणि उद्या शॅम्पू केल्यानंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट मी दाखवणार आहे. तर मला खूप बेस्ट रिझल्ट मिळाले आहेत आणि मी ठरवलेलं नव्हतं की ह्याचा रिव्ह्यू द्यावा. हे मला हे वापरल्यानंतर असं वाटायला आलं की मी ह्यावरती एक रिव्ह्यूचा व्हिडिओ करावा आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या मेहंदीबद्दल रिव्ह्यू घेऊन येणार आहे. तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मी असे खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहे जे तुम्हाला तुमच्यासाठी हेल्पफुल असतील, त्यामुळं अजिबात उशीर करू नका, लवकर सबस्क्राईब करा. नेक्स्ट डे शॅम्पू केल्यानंतर तुम्ही बघू शकता की केसांना किती छान बर्गंडी शेड आलेला आहे आणि एकदम शायनी झालेले आहेत, सिल्की पण झालेले आहेत आणि किती बॉन्सी पण झालेले आहेत केस. त्यामुळं हा हेअर पॅक खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही हे 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी हा हेअर पॅक लावा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.